नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे अस्सल गावरान या रेसिपी चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आपण रामनवमी स्पेशल सुंठवडा करणार आहोत. काही भागात या रेसिपीला पंजरी असंही म्हणतात. रामनवमीनिमित्त प्रत्येकाच्या घराघरात सुंठवडा हा केला जातो. आज ही रेसिपी खास ज्या माझ्या मैत्रिणी नवीन लग्न झालेल्या आहेत किंवा स्वयंपाकात नवीन आहेत किंवा हा प्रसाद ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांच्यासाठी खास. तुम्ही अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली दिसणारे सबस्क्राईब बटन तुम्हाला दाबायचे आहे व त्या बाजूचे बेल आयकनही दाबा व ऑलवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. इथे मी पाव वाटी धना पावडर घेतली आहे. तुम्ही ऐवजी धने देखील वापरू शकता. त्यानंतर पाव वाटी पिठी साखर घेतली आहे. पाव वाटी सुक्या नारळाचा कीस घेतला आहे. त्यानंतर 4 ते 5 चमचे हलव्याचे दाणे घेतले आहे. याऐवजी तुम्ही खडी साखर देखील वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा आपल्याला सुंठ पावडर लागणार आहे व ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. व 1 ते 2 चमचे साजूक तूप आपल्याला इथे लागणार आहे. सर्वप्रथम एक पॅन गरम करत ठेवायचे आहे व त्यावर 1 ते 1.5 चमचा तूप घालून घ्यायचे आहे. तूप छान गरम झाले की त्यावर आपण आता ड्रायफ्रुट्स रोस्ट करून घेणार आहोत. इथे मी काजू आणि बदाम घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकतात किंवा ड्रायफ्रुट स्किप देखील करू शकतात. आता आपल्याला हे छान गोल्डन रंगावर रोस्ट करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते आपल्याला प्रसादात छान क्रंची असे लागतील. हे सर्व पदार्थ भाजत असताना गॅस ही मीडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचे आहे. आता आपले ड्रायफ्रुट छान असे भाजले आहेत. यावर आता आपण किसलेले सुके खोबरे घालून घेणार आहोत. खोबरे थोडेसे परतून झाले की यावरच आपण धन्याची पावडर देखील घालून घेणार आहोत. तुम्ही धन्याची पावडर यूज नसेल करत तर मग तुम्ही धने भाजून त्याची पावडर करून घ्यायची आहेत व ती डायरेक्ट मिक्स केली तरी चालेल. धना पावडर यूज करणार असाल तर अशा पद्धतीने तुपावर थोडीशी रोस्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून ती छान क्रंची बनेल, खातानी ती छान लागेल. आपण खोबरे, धना पावडर व ड्रायफ्रूट छान भाजून घेतले त्यामुळे त्याचा छान असा सुगंध येतो, आरोमा येतो आणि प्रसाद अतिशय छान असा आपला तयार होतो. आता इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे. हे सर्व जिन्नस छान असे भाजले आहे. आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. साधारण 5 ते 10 मिनिटात आपले हे मिश्रण छान थंड होईल. आता हे मिश्रण आता छान थंड झाले आहे. यात आता आपण पिठी साखर घालून घेणार आहोत. आपण यात नंतर पिठी साखर घालणार आहोत, त्यामुळे हे मिश्रण अतिशय थंड करणे गरजेचे आहे. त्यानंतर 1 चमचा सुंठ पावडर घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण आता छान आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. तुम्ही हे मिश्रण एकत्र करण्यासाठी मिक्सर जारचा वापर केला तरी चालेल. मिक्सरला फिरून घेतले तर हे तरी देखील हे मिश्रण छान बारीक होते. त्यानंतर आता आपण इथे हलव्याचे दाणे घालून घेणार आहोत. तुम्ही हलव्याचे दाणे खडी साखर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात. इथे मी हलव्याचे दाणे घालून घेतले आहे. आता हे सर्व एकत्र करायचे आहे. अशा प्रकारे आपली ही पंजरीची प्रसादाची रेसिपी तयार झाली आहे. अशा प्रकारे रामनवमीसाठी आपला प्रसाद तयार आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.